बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी ओळखले जातात. 24 जानेवारीला त्यांची जयंती आहे. कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे उपमुख्यमंत्री, दोनदा मुख्यमंत्री, तसेच आमदार आणि अनेक दशकं विरोधी पक्षाचे नेते होते. 1952 पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर ते बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये कधी पराभूत झाले नाही. ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. आसाममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पुन्हा मोठा राडा झाला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करत असताना पोलिसांनी रोखली. दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पुढे जात राहिल्याने तब्बल 5,000 काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले. राहुल गांधींसह अनेक जणांवर विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. त्यानंतर मीरा रोडच्या नयानगर भागातील अतिक्रमणावर पालिका प्रशासनाकडून कारवाईला मोठ्या संख्येने सुरुवात झाली. मीरा रोडच्या घटनेनंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय. नयानगरमधील अतिक्रमणावर जेसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. 1,000 पेक्षा अधिक पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं. सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी ईडी चौकशी होणार आहे. यावरून आता रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. लोकशाही आणि कुणाचाही आवाज दाबण्याचा ईडी सारख्या यंत्रणेचा वापर केला जात असेल तर मराठी माणसं कधी शांत बसणार नाहीत, मराठी माणसं कधी पळून जाणार नाहीत आणि मी सुद्धा सर्व तपासाच्या बाबतीत लढत राहणार. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी पूर्णपणे सहकार्य करणार. बुधवारी कोणीही मुंबईमध्ये गर्दी करू नये असं आवाहन रोहित पवारांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवनामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. बाळासाहेब भवनामध्ये फुलांची सजावट करत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले असून या फोटोला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. या प्रसंगी शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. बाळासाहेब यांना अभिवादन करून त्यांना अपेक्षित असलेलं सरकार सारखं काम करत आहोत. सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याचं आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत. साहेबांचं नाव समृद्धी महामार्गाला दिलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असंही मुख्यमंत्री म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी पोहोचले. मंगळवारपासून 2 दिवसाच्या सातारा दौऱ्यावर मुख्यमंत्री आहेत. यावेळेस मुख्यमंत्र्यांचं शासकीय स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे हे दरेगावच्या यात्रेनिमित्त त्यांच्या गावी आलेले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी उद्धव गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. मात्र वायकर मंगळवारच्या चौकशीला हजर राहिले नाहीत. रवींद्र वायकर यांनी पुन्हा ईडीकडे वेळ वाढवून मागितल्याची माहिती मिळाली असून रवींद्र वायकर यांचे वकील ईडी कार्यालयात येऊन गेले असल्याची माहिती देखील मिळालेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली. सरकारला आरक्षण द्यायचं नाही, ते टाकाऊ आरक्षण माथी मारतील. समाजाला निवडणुकीनंतर वाऱ्यावर सोडलं जाईल हा सगळा सरकारचा प्लॅन आहे. त्यांना वेळ मारून न्यायची आहे. सरसकट जातनिहाय जनगणना करा ही आमची मागणी आहे. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण देखील नाकारलं जात आहे. याची नियत खोटी आहे. नालायकपणाची लक्षणं आहेत. सरकार जरांगे पाटलांची दिशाभूल करत आहे असं वडेट्टीवार म्हणालेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतात. यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे, त्यांच्या पत्नी अंकिता यांच्यासह स्मृतीस्थळावर आले होते.
उद्धव गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उद्धव यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. उद्धव हे प्रभू रामचंद्रांचे सच्चे अनुयायी शोभतात. काल ते काळाराम मंदिरात गेले आणि पत्नीला सर्व अधिकार दिले असं अंधारे म्हणाल्या. तर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे, येणाऱ्या काळात पुन्हा आमचीच सत्ता येईल असं सुषमा अंधारे म्हणाल्यात. उद्धव यांच्या स्वागतासाठी नाशिकात सुप्रिया गटाने फलक लावले. निर्धार विजयाचा नाशिकमध्ये परिवर्तनाचा असं या फलकांवर लिहिण्यात आलं. उद्धव यांच्या समर्थनासाठी शरद पवार यांचे फोटो लावलेले असलेले हे फलक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंनीही सुप्रिया गटाकडून अभिवादन करण्यात आलं. या फलकांवर शरद पवार यांच्यासह बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव यांचा तोल ढासळलेला आहे, अयोध्या सोहळ्याला अभूतपूर्व यश लाभलेले, तसेच जनतेत भाजपाविषयी एक आदर निर्माण झालाय, त्याची मळमळ त्यांना झाली, त्यांची रावणी प्रवृत्ती जनता भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली आहे, त्यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुरुवातीला अमरावती, नंतर नागपूर आणि आता पुण्यामध्ये पुणे विभागाची बैठक झाली असल्याचं पटोले म्हणाले. लोकसभा निवडणूक तयारीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढू, जागा वाटपाचा तिढा सुटलाय, चर्चा अंतिम टप्प्यात आहे असंही नाना म्हणाले. भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांना शूर्पणखेची उपमा दिलेली आहे. संजय राऊत यांची भूमिका रामायणातील कपटी शूर्पणखेप्रमाणे आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हटलेलं आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी उद्धव यांच्यावर जोरदार टीका केली. देशातील हिंदू जनता उद्धव यांना राजकारणातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव गट मुलायमच्या मांडीला मांडी लावून बसलाय. रामाचं नाव घेण्याचा उबाठा गटाला अधिकार नाही. राम भाजपाचा नाही तर जगाचा नाही, भक्तीचा आहे. उद्धव यांचा मुखवटा उतरवण्याची आणि त्यांचा जय श्रीराम करण्याची वेळ आता आलेली आहे. आम्हाला राजकीय धडे शिकवलेले आहेत, हिंदूंच्या स्वप्नांची पूर्ती केलेली आहे असंही प्रसाद लाड म्हणाले. मराठा आरक्षणावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलनकर्ते 54 लाख नोंदी सापडल्या असं म्हणतात, त्यांना प्रमाणपत्र द्या. तायवाडे 54 लाख नोंदींपैकी 99% नोंदी या जुन्याच आहेत. ओबीसी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण होतोय, तो संभ्रम दूर करण्यासाठी 54 लाख लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून तो आकडा जाहीर करा, म्हणजे ओबीसींच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि वास्तविक परिस्थिती समोर येईल असं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पायी निघाले. त्यांचा मोर्चा पुण्यातील रांजणगाव इथं पोहोचला. जरांगे पाटलांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येवल्याहून हजारो मराठा समाज त्यांच्या पुण्याच्या दिशेने रवाना झाला. येवल्यातून मराठा समाजाने या मोर्चामध्ये सहभाग दर्शवला. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं. यावेळेस बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पीएम केअर फंडाला मिळालेले पैसे कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर घोटाळ्यांची सुरुवात ही पीएम केअर फंडापासूनच झाली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. रामप्राण प्रतिष्ठेच्या दिवशी काही मुसलमानांनी मगरुरी दाखवली. नयानगर श्रीराम यात्रेवर मुसलमानांनी हल्ला केला, वाहनांची तोडफोड केली, तर श्रीराम भक्तांना मारहाण करण्यात आली. या दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली आणि या वादानंतर नितेश राणे यांनी इशारा दिले. नितेश राणे आज संध्याकाळी या प्रकरणी मीरा रोडला गेले होते. नाशिकमधून बोलत असताना उद्धव गडाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना वालीची उपमा दिली. एवढंच नाही तर शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणार असा इशाराही दिलाय.
भगवे वस्त्र घालून एक बहुरूपी सोमवारी नाशिकमध्ये बाळासाहेबांची रुद्राक्ष माळ कुठे आहे, घरात आहे की फेकून दिली? नितेश राणेंचा उद्धव यांच्यावर हल्ला बोल. उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदेंना वालीची उपमा दिली. याचवेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, याला घराणेशाही म्हणत असाल तर हरकत नाही असं वक्तव्य केलं. शिवसेना फुटली नाही, ओरिजिनल शिवसेना कायद्याने घटनेने आणि ज्यांना शिवसेना कुणाची आहे ठरवण्याचा अधिकार आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं सांगितलं, त्यामुळे ज्वलंत हिंदुत्वाशी कुणीही पडताळणी केलेली नाही, याचं आत्मपरीक्षण उद्धव गटाने करावं असं उपरोधिक टोला शंभूराजे देसाई यांनी लगावलाय. राम आला की रावण येतो, तेव्हा एकच रावण होता, आज अनेक रावण. या रावणाच्या लंकेला आग लावण्याचा आम्हा समोर सर्व हनुमानांना किती वेळ लागणार आहे? संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी. राहुल नार्वेकरांनी आतापर्यंत 10 पक्ष बदलले, नार्वेकर निवडणूक आयोगाचे डोंबकावळे. संजय राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात, त्यांनी काल नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती, राऊतांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी बैठक आज पुण्यामध्ये काँग्रेस भवन इथं झाली. काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 1500+ कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.